उत्तर प्रदेशात वाराणसी इथं G20 विकास मंत्र्यांची बैठक आजपासून सुरू झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवसांची ही बैठक होत आहे. विकास साध्य करताना समोर येणाऱ्या वाढत्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी विकास मंत्र्यांची ही बैठक होते. उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीआधी G20 प्रतिनिधींनी आज संध्याकाळी वाराणसीतल्या घाटांवर फेरफटका मारला. दशाश्वमेधावर झालेल्या गंगा आरतीला प्रतिनिधी उपस्थित होते. G20 विकास मंत्र्यांच्या बैठकीत 2 मुख्य सत्र असणार आहेत. पहिलं सत्र शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक कृती, तर दुसरं पर्यावरण स्नेही जीवनशैलीवर भर देणारं असणार आहे. या बैठकीला 200 प्रतिनिधी उपस्थित असून या प्रतिनिधींना जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा परिचय घडवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि सहलींचं आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीआधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज काशी विद्यापीठात भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आणि वैशिष्ट्यांबाबत आयोजित एका परिसंवादातही सहभागी झाले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या G20 बैठकांकडे लोकसहभागाच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं. भारतानं नैसर्गिक आपत्ती काळात अनेक देशांना मदत केली आहे आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना विश्वास वाटतो की संकटकाळात सरकार त्यांची सुटका करेल असं त्यांनी नमूद केलं.